नाराज सचिव पायलट दिल्लीत दाखल, प्रियंका गांधी करणार मध्यस्थी। पंजाब पाठोपाठ राजस्थानातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराजी व्यक्त करत काही महिन्यापूर्वी सचिन पायलट यांनी बंडखोरीचं निशाण फडकावलं होतं। मात्र त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला अखेर यश आलं होतं। मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं पायलट गट पुन्हा सक्रिय झाला आहे। भाजपा पायलट यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय, पण पायलट यांनी हे आरोप सर्व फेटाळून लावला आहे। त्यानंतर सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले असून पायलट यांची प्रियंका गांधीकडून मनधरणी केली जाणार असल्याचं वृत्त दिसून येत आहे। त्यामुळे दिल्लीतील घडामोडींच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तांचं खंडन केल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिल्लीत दाखल झाले आहेत। राजस्थान काँग्रेसमध्ये गेहलोत विरुद्ध पायलटाचा अंतर्गत संघर्ष असून हा संघर्ष गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा उफावून येताना दिसत आहे। यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये असाच संघर्ष बघायला मिळाला, मात्र हे बंड स्मशानात काँग्रेसला अखेर यश आलं होतं। गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात आपल्या निष्ठावंतांना संधी दिली जावी अशी मागणी पायलट यांच्याकडून केली जात आहे। मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर नियुक्त्यांना विलंब होत असल्यानं पायलट गटाने नाराजीचा सूर लावलाय। तसेच काँग्रेस आमदारांनी सांगितलं आहे की सचिन पायलट जीव द्यायला म्हणाले तर आम्ही जीव देऊ, अशी भूमिका आमदारांनी घेतली आहे। तर उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यानं पायलट यांच्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे। भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्या रीटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यांचं विधान पायलट यांनी फेटाळून लावलंय। त्यानंतर पायलट हे अचानक दिल्लीत दाखल झाले असून शुक्रवारी रात्री पायलट दिल्लीत पोहोचले। काँग्रेसचे वरिष्ठ नेते पायलट यांच्या संपर्कात असून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या राजस्थानातील राजकीय तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळतीय। त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या गटाची नाराजी दूर करण्यात प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेत्यांना प्रयत्नांना किती दिवसात यश येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय।